प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि शिक्षणाचे प्रणेते स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या जयंतीचं औचित्य साधून पहिला जनार्दन भगत जीवनगौरव पुरस्कार थोर विचारवंत आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांना प्रदान करण्यात आला. राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि शिक्षणाचे प्रणेते स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या जयंतीचं औचित्य साधून पहिला जनार्दन भगत जीवनगौरव पुरस्कार राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते थोर विचारवंत आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्राध्यापक एन डी पाटील यांच्या अर्धांगिनी सरोजताई पाटील, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी अदिती तटकरे, माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, व्हाईस चेअरमन अॅडव्होकेट भगीरथ शिंदे, माजी नगराध्यक्ष जे म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, महापौर डॉक्टर कविता चौतमल, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील हे मान्यवर आणि सर्व राजकीय पक्षांचे नेते, विद्यार्थी आणि जनार्दन भगत यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील म्हणाले की या मंचावर झालेला सत्कार हा माझा सत्कार नसून रयत शिक्षण संस्थेसाठी आणि समाजासाठी झटणाऱ्या प्रत्येकाचा सत्कार आहे. आपल्या मनोगतामध्ये एन डी पाटील यांनी तत्कालीन समाज व्यवस्थेवरती प्रकाश टाकला. आज या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी माझ्याबद्दल काही गौरवोद्गार काढले, आताच नामदार दिलीप वळसे पाटील यांनी माझ्या संबंधी काही खास उद्गार काढले, त्यातले काही प्रसंग त्यांच्या समोर आणि त्यांच्या बरोबर संघर्ष करूनही सोडवलेले आहे, तरी त्यांनी त्यावेळा आम्हाला कधी नव्हेची साथ दिलेली आहे. मी त्यांचाही ऋणी आहे. मी 18 वर्षे या संस्थेच्या चेअरमन पदावर होतो आणि त्यानंतर त्या काळात मला या संस्थेचं काम करण्यात जे काही यश मिळालं ते सारं यश त्यावेळचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, अध्यक्ष आणि ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये काम करणारा रयत सेवक या सर्वांचं ते श्रेय आहे. आज माझा इथं सत्कार जो होतो आहे तो सत्कार एन डी पाटलाचा सत्कार नाही, धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाही, हा माल खऱ्या अर्थाने धन्याचा आहे, कर्मवीरांचा आहे. ज्या कर्मवीरांनी हे रोपटं सांभाळलं त्यासाठी मान अपमान सहन केले आणि ही घेतली जी चळवळ त्यांनी हातात घेतली ती त्यांनी शेवटपर्यंत आपल्या हयातीमध्ये शेवटपर्यंत सोडली नाही. दरम्यान विचारांची निष्ठा अविरतपणे जपणारे प्राध्यापक एन डी पाटील यांना माझ्या हस्ते पुरस्कार दिला जाणं ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे असं नम्रपणे नमूद करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांच्या सामाजिक कार्यावरती प्रकाश टाकला. विचारांची निष्ठा अविरतपणानं जपणारे, निष्ठेशी तडजोड न करणारे व्यक्तिमत्व म्हणून एन डी पाटील साहेबांचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे. महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीच्या अग्रणी
समाजातील सर्वसामान्यांच्या जीवनाशी एकरूप झालेले एन डी पाटील साहेब यांना हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान होत आहे हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. गेली 9 दशकं समाजातील सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी, सीमा भागातील मराठी बांधवांच्या हक्कासाठी आणि शेतकरी, शेतमजूर, कामगार, आदिवासी, पाड्यातील सर्वसामान्य माणसाचं जीवन उंचावण्यासाठी अखंडपणानं अहोरात्र ज्यांचं अविरत कार्य सुरू आहे त्या एन डी पाटील साहेबांना आज माझ्या हस्ते हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्याचा क्षण माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचा आहे असं मी मानतो. क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ढवळी या गावी एका शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये सरांचा 15 जुलै 1929 जन्म झाला. शाहू फुले आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यानं प्रभावित झालेला हा काळ हा तो घेत असताना, त्यावेळेला शिक्षण घेत असताना प्रचंड वाचन, उत्तुंग ध्येयवाद आणि समर्पित जीवन जगण्याची अभिलाषा असलेल्या परेड गुरुजी आणि खैरमोडे सरांसारख्या शिक्षकांचा सहवास त्यांना लाभला. या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकताना आजचा कार्यक्रम म्हणजे शेतकरी कामगार पक्षाशी नाळ सांगणारा कार्यक्रम आहे अशा भावना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांनी व्यक्त केला. ज्यांच्या नावाने हा समारंभ आहे ते भगतसाहेब शेका पक्षाचे कार्यकर्ते होते. ज्यांना हा पुरस्कार दिलेला आहे तेही शेका पक्षाचे संस्थापक सदस्य होते म्हटलं तरी चालेल. ज्यांनी हा पुरस्कार घडवून आणला ते रामशेठ, ते सुद्धा एकेकाळी शेका पक्षाचे होते. आणि त्याच्याही पेक्षा या सगळ्यांशी ज्याच्याशी जी लिंक आहे ते कर्मवीर अण्णा सुद्धा शेका पक्षाचे संस्थापक सदस्य होते म्हटलं तरी चालेल. रामशेठ, आपण एका भीष्माचार्याचा सत्कार करत आहात. रयत शिक्षण संस्थेच्या 1944 ते 2020 असा हा 76 वर्षाचा रयत शिक्षण संस्थेचा प्रवास हा सरांच्या बरोबर आहे. 1944 साली आष्ट्याचा एक विद्यार्थी, सरांचा प्रवास हा विलक्षण आहे म्हटलं तरी चालेल. एक रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी म्हणून आष्ट्याच्या शाळेत प्रवेश केला, त्यात आष्ट्याच्या डीएडच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. रयत शिक्षण संस्थेच्या पहिल्या महाविद्यालयाचे शिवाजी कॉलेजात त्यांनी प्राध्यापक म्हणून केलं. आणि रयत शिक्षण संस्थेची सर्वात महत्वाकांक्षी जी योजना आहे लेबर स्कीम, त्या लेबर स्कीमचे रेक्टर म्हणून काम केलं. आणि विशेषतः अण्णांच्या पश्चात ही रयत शिक्षण संस्था वाढवण्याचं जे काम केलेलं आहे ते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, पवारसाहेब, मुल्लासाहेब, रामभाऊ नरवडे, अप्पासाहेब, काळेसाहेब आणि त्याच्यानंतर एन डी सरांनी आम्हाला ही ताकद दिली आहे म्हटलं तरी चालेल. अण्णांच्या आणि नंतरचा हा शेवटचा दुवा रयत शिक्षण संस्थेचा आहे म्हटलं तरी चालेल. 76 वर्ष आज सर सतत रयत शिक्षण संस्थेच्या पाठीशी आहे म्हटलं तरी चालेल. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी स्वर्गीय जनार्दन भगत हे आमच्यासाठी कर्मवीर आहेत, त्यांच्यामुळेच गेली 5 दशकं आम्ही शैक्षणिक सेवा करू शकलो अशा शब्दामध्ये स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. आज जनार्दन भगत साहेबांची 92वी जयंती. भगत साहेब आपल्यातून गेल्याला 32 वर्ष झाली. त्यांची पुण्यतिथी प्रत्येक 7 मे रोजी आम्ही साजरी करत असतो, पण जयंतीचा सोहळा मोठ्या प्रमाणात आपण आजच साजरा करीत आहोत. त्यांच्या नावाचा जीवन गौरव पुरस्कार आपले आवडते प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील साहेब यांना आज आपण प्रदान करीत आहोत. आम्हाला या गोष्टीचा अतिशय आनंद होत आहे. जमलेल्या बऱ्याच लोकांना आणि विशेष करून पाहुण्यांना जनार्दन भगत साहेब कोण हे माहीत नसेल, पण रायगड जिल्ह्याला विशेष करून पनवेल व उरण तालुक्याच्या दृष्टीने जनार्दन भगत साहेब आमचे कर्मवीर. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 100 वर्षापूर्वी स्थापन केलेल्या व आज शतक महोत्सव साजरा करीत असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे डोक्टे प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली दिपा पाटील साहेबांच्या मदतीने गव्हाण, लसई, फुंडे, नावडे, वावंजे सारख्या असंख्य अशा ठिकाणी रायगडात, कोकणात, कडेकपारीत
शिक्षणाची गंगा अंगारे आमचे देवदूत भगतसाहेब आणि प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील साहेब हे दोघेही समावेश कर. दोघांचा जन्म 1928 सालचा, पण भगतसाहेबांचा जन्म 29 फेब्रुवारीला असल्याने त्यांची जयंती 4 वर्षांनी येते. आज तो सुवर्ण दिवस आहे. वयाच्या 14-15 वर्षापासून त्यांनी चले जाओ चळवळीत भाग घेतला. तर 28-29 वर्षाचे असताना बेळगाव कारवार सीमा प्रश्नाचे तुरुंगवाद बघतो. पनवेल वरून तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी, विशेषतः शेतकऱ्यांच्या साठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात ते कणखरपणाने लढले. न्याय हक्क मिळवण्यासाठी सतत संघर्ष करत राहिले. मोर्चे आंदोलने करीत स्वतःच्या संसाराकडे मुलाबाळांकडे पाठ फिरवून सामाजिक कामात रमले. या कार्यक्रमादरम्यान दर्पण प्रकाशनामार्फत प्रकाशित करण्यात येणाऱ्या स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्यावरील कर्मयोगी या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जगातले सर्वात मोठे 7 समुद्र पोहून विश्वविक्रम केलेले आणि गिनीस वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलेले सर्वात तरुण आणि साहसी जलतरणपटू प्रभात कोळी यांचा उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.